तर नागपूर जिल्हा परिषदेमध्ये बंडखोरीनंतर काँग्रेसचा विजय झाला. अध्यक्षपदी काँग्रेसच्या मुक्ता कोकड्डे 39 मतांनी विजय झाल्या तर प्रतिस्पर्धी प्रीतम कवरे यांना 18 मतं पडली. यात काँग्रेसच्या दोन बंडखोरांचा आणखी एक मत फुटलं. उपाध्यक्षपदी कुंदा राऊत यांचा विजय झाला. भाजपनं उपाध्यक्षपदासाठी भरलेले दोन्ही अर्ज मागे घेतले आणि काँग्रेसचे बंडखोर प्रीतम कवरे आणि उपाध्यक्ष नाना कंबाले यांना पाठिंबा दिला. उपाध्यक्षपद निवडणुकीत काँग्रेसला 38 तर बंडखोर भाजपनं पाठिंबा दिलेल्या कंबालेंना 19 मतं मिळाली. नागपूरच्या जिल्हा परिषदेवरती आज ऐतिहासिक असा विजय काँग्रेस पक्षाचा प्राप्त झालेला आहे. दोन दिवस पहिले काँग्रेसचा जिल्हा परिषद मधल्या पंचायत समित्यांमध्ये मोठा विजय झाला. भारतीय जनता पार्टी एकाही जागी निवडून आली. लाल मातीतली कुस्ती म्हणजे